ज्या पद्धतीने भाजपा सोशल मीडियाचा वापर करून त्या माध्यमातून विचार विखार पसरवत आहे त्याचा आता एक पुन्हा एक उदाहरण आलेलं आहे। जितेन गजारिया नावाचा एक व्यक्ती आहे ज्यांनी सन्माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि रश्मिताई ठाकरे यांच्या संदर्भात एक घाणेरडी पोस्ट केलेली आहे, त्याचा आम्ही प्रथम निषेध करतो आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री सन्माननीय दिलीप वळसे पाटील यांना सुद्धा विनंती करतो की यांच्या विरोधात सायबर क्राइम मध्ये मोठ्यातला मोठा गुन्हा जो आहे तो दाखल करून यांच्यावर कडक मधली कडक कारवाई करावी अशी मागणी सुद्धा करतो। ज्या पद्धतीने असे लोक वागतात त्यांना देशाचे प्रधानमंत्री फॉलो करतात। आज वायरनी एक स्टोरी केलेली आहे आणि त्याच्यातनं माहिती बाहेर आलेली आहे की अशा पद्धतीने विखार पसरवण्यासाठी लोकांना 2 रुपये दिले जातात। 2019 निवडणुकीनंतर त्यांना नोकरीचे आमिष दिले गेलेले होते। अशा पद्धतीनं तुम्ही निवडणूक आता जिंकाल पण या देशाची एक पिढी नसवाल। आमचा प्रश्न आहे की तुम्हाला या देशाचा अफगाणिस्तान करायचा आहे की सिरिया करायचा आहे की या देशाच्या संविधानानं चालणारी चांगली लोकशाही जी होती ती टिकवायची आहे। याचा निर्णय भाजप तर करणार नाही, मात्र या महाराष्ट्राच्या देशाच्या सामान्य जनतेनं करावं अशी आमची विनंती आहे। राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।